बदलत्या जीवनशैलीवर गांभीर्यानं चर्चा करण्याची गरज केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचं प्रतिपादन. भविष्यात कृषी प्रदर्शनाला अनुदान देण्याचा शासनाचा विचार, राज्य कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. आणि वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रेशीम शेतीच्या आधारे घेतलं भरघोस उत्पन्न. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषीविषयक सविस्तर वृत्त. पर्यावरण बदलाचं आव्हान स्वीकारण्यासाठी बदलत्या जीवनशैलीवर गांभीर्यानं चर्चा करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं केलं. हवामान बदल आणि नैसर्गिक संशोधन व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. हैदराबादची राष्ट्रीय ग्रामीण आणि पंचायत राज संस्था आणि फिनिक्स प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 3 दिवसांच्या या कार्यशाळेत राज्यातले 200 प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यशाळेचं प्रास्ताविक राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं. पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान वापरून सुलभ जीवनशैली ठेवावी, प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन राष्ट्रीय ग्रामीण आणि पंचायत राज संस्थेचे महानिदेशक डॉ डब्ल्यू आर रेड्डी यांनी यावेळी केलं. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याचं काम चांगल्या प्रकारे होत आहे म्हणून भविष्यात अशा कृषी प्रदर्शनाला अनुदान देण्याचा शासनाचा विचार आहे असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केलं. भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रत्येक वर्षी गर्दीचे नवे उच्चांक निर्माण करणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचं यंदा 12वं वर्ष आहे. यंदाच्या प्रदर्शनात सौर ठिबक सिंचन योजनेचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे, तसंच ड्रोनचा वापर करून स्वयंचलित औषध फवारणी याचीही माहिती दिली जात आहे. यावेळी कृषी भूषण, सेंद्रिय शेती, आदर्श शेतकरी, उत्कृष्ट कृषी संशोधक, आदर्श कृषी विस्तारक असे विविध पुरस्कार देण्यात आले. रेशीम शेतीच्या आधारे माळरानावरील अवघ्या 2 एकर शेतीत वर्षाकाठी तब्बल 4 लाख रुपये उत्पन्न घेण्याची किमया वाशिम जिल्ह्यातले प्रयोगशील शेतकरी रवींद्र पंडित यांनी केला आहे. पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत. अलीकडच्या काळात अत्यल्प सिंचन, कमीत कमी भांडवलाच्या आधारे थोड्या कालावधीत भरघोस नफा मिळवून देणारी शेती म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिलं जात आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मसिणी गावात राहणारे रवींद्र पंडित हे आपल्या शेतीत पारंपरिक पिकाचं उत्पादन घ्यायचे. मुळातच डोंगराळ भाग असल्यामुळे त्यांना सतत नापिकीला तोंड द्यावं लागत होतं. या प्रकारानं हतबल झालेल्या पंडित यांनी कृषी दर्शन कार्यक्रमामधून माहिती मिळवून तुतीची लागवड केली. यावर्षी मला बऱ्याचपैकी चांगला नफा मिळाला, म्हणजे 3.5 लाखापर्यंतच्या वर गेलेलो आहो. मी बेणं व्यतिरिक्त जर विकलं तर समजा ते 2-3 लाखाचं बेणं, आणखी 3-3.5 लाखाचं रेशीम उत्पादन, कोसाचे उत्पादन झाले. त्यांनी त्यांच्या 4 एकर जमिनीपैकी 2 एकर जमिनीत तुतीची लागवड केली आहे. त्यातून त्यांना 4 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. जिल्हा रेशीम विकास कार्यालयाकडून पंडित यांना मोफत तांत्रिक मार्गदर्शन मिळालं आणि त्यातून तयार होणारा माल ते आता बंगलोर मधल्या बाजारपेठेमध्ये विकत आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 17-18 मध्ये 150 एकर तुतीची लागवड होती आणि 18-19 मध्ये जवळपास 350 एकर मध्ये तुतीची लागवड नवीन झालेली आहे. अशी सध्या 500 एकर मध्ये क्षेत्रामध्ये तुतीची लागवड असून याच्यापैकी आपल्या मानोरा जिल्ह्यामध्ये 60-70 एकर तुतीची लागवड आहे. आणि आता चालू वर्षामध्ये 19-20 मध्ये याची रेशीम महारेशीम अभियान नोंदणी सध्या सुरू आहे. याच्यामध्ये जवळपास 300 एकर नवीन तुती लागवडीची नोंदणी आम्ही करत आहे आणि ह्या उद्योगापासून एकरी 1-1.5 लाख रुपये निव्वळ नफा शेतकऱ्यांना मिळत आहे. आमच्या तालुक्यामध्ये या रेशीम शेतीचा विस्तार होण्यास आता सध्या मदत होत आहे. तालुक्यातील ज्यांनी शेतकऱ्यांनी रेशीमबाबत उच्चारणा केली तर आमचा मनोदय की श्री पंडित मसणीचे पंडित आहेत त्यांच्याकडे जाऊन ते कसे करतात, रेशीम उत्पादन कसं करतात याचं तंत्रज्ञान घेऊन यायचं. आणि प्रत्यक्ष जेव्हा इथं शेतकरी जे येतो आणि यांचे कावाळ कष्ट पाहून आणि जमिनीची प्रत पाहून
खडकाळ जमिनीत जर रेशीममध्ये 3 लाखापर्यंत उत्पादन मिळू शकते तर ते प्रेरित होतात लोक. रेशीम विकास संचालनालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या रेशीम विकास कार्यक्रमाअंतर्गत बरेच शेतकरी रेशीम शेती यशस्वीरित्या करत आहेत. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पन्न मिळाल्यामुळे रेशीम शेतीकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश देशमुख, वाशिम. शेती समृद्ध करण्यासाठी जैविक आणि नैसर्गिक शेती तंत्र तरुण पिढीपर्यंत पोहोचवून शेतीची आवड निर्माण करणं गरजेचं असून कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपण ते करू शकतो असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कृषी उद्योग प्रक्रिया, जोडधंद्यातील संधी, पर्यावरण, वृक्ष संवर्धन आणि नैसर्गिक शेती या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी बी बियाणं, दुग्ध व्यवसायासाठी लागणारी साधनं, हातमाग यंत्र तसंच टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पंजाब, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, दिल्लीसह राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद इथले 280 स्टॉल्स सहभागी झाले. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू किमान 2400 रुपये प्रति क्विंटल, कमाल 3800 रुपये प्रति क्विंटल, ज्वारी 2200 आणि 4000, बाजरी 1700 आणि 2500, कोबी 600 आणि 1000, फ्लॉवर 600 आणि 1200, भेंडी 3400 आणि 4400, गाजर 1000 आणि 1400, काकडी 1600 आणि 2400, रताळे 1200 आणि 1600. बाजार भावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळांना भेट द्या. आणि आता पाहूयात हवामानाचा अंदाज. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 19 अंश सेल्सिअस, पुणे 27 आणि 11, नागपूर 25 आणि 11, औरंगाबाद 26 आणि 10, सोलापूर 26 आणि 15 आणि नाशिक कमाल 25, किमान 9 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.